बघा आपण शेवटचा भाग पाहत होतो की लेखकाने ले ले ले? ले तर काय केलेलं आहे की आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आवड आपल्या मनामध्ये तो छंद निर्माण झाला पाहिजे की त्यामुळं आपण त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याची माहिती काढू शकतो आणि अशाच प्रकारे तर लेखकांनी सांगितले की आपण जंगल वाचन करताना काय केलं पाहिजे तर या जंगलातील प्राण्यांच्या राणीमानाचा जर आपण अंदाज घेत असलो किंवा यांच्याबद्दल जर अधिक माहिती निर्माण क तया सॉरी मिळवण्याचा प्रयत्न करत असू तर काय होतं तर आपल्याला त्याच्या संपर्कात येणारे ओढा नदीकाठ माळ राणी यांच्या संपर्क यांच्याशी आपली काय होतं की एक प्रकारचे जवळीक निर्माण होते आणि कुठलेही जंगल काय करते आपल्याला कंटाळवाने वाटत नाही म्हणजे आपल्या मध्ये काय होतं की ही माहिती मिळवण्याचा रस निर्माण होतो एक प्रकारची ही माहिती मिळवा ही आपल्यामध्ये मनामध्ये उत्सुकता निर्माण होते कारण बघा जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला काय आहे आपल्याला नवनवीन माहिती देऊ शकतो जर आपण फक्त फक्त प्राण्यांची माहिती मिळवू शकत असू किंवा मिळवण्याचा प्रयत्न करत असू तरी देखील आपल्याला हे जे जंगलातलं वातावरण आहे त्यामुळे काय होतं की एक मनामध्ये हो। एक प्रकारचा उत्साह एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणखी ते ते वातावरण कसं आहे आपल्याला खूप उल्हासित करून जातं आणि त्यामुळं काय होतं की हे अनुभव आपल्याला नवी नवी काय होतात माहिती मिळवून देतात आणि हेच आपल्याला हवं असतं आणि त्यामुळं काय होतं की या सगळ्यातून आपल्याला वेगळ्याच स्वरूपाचा आनंद मिळून जातो असं इथं लेखकाला सांगायचं आहे बघा आता आपण अभ्यास केला अरण्य लिपी म्हणजेच काय तर लेखकाने इथं आपल्याला सांगितले की अरण्य लिपी म्हणजे जे प्राण्यांचे ठसे आहेत किंवा त्या ठशावरून जे आपण ओळखतो की बाबा प्राणी हा कोणता प्राणी आहे हा नर आहे की मादी आहे किंवा मा हा दा वेगात धावत गेलेला आहे की चालत गेलेला आहे अशा प्रकारची माहिती आपण काय करू शकतो की पाऊल खुणावरून त्यांच्या मिळवू शकतो त्याशिवाय त्यांच्या विष्ठेवरून देखील आपण प्राणी ओळखू शकतो त्या विष्ठेचा रंग रूप आकार जे आहे यावरून आपण प्राणी ओळखू शकतो आणि त्या विष्ठेवरून ज्या प्रा ज्या प्राण्याला त्यांना होतं ते देखील आपल्याला लक्षात येतं म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव आपल्याला या अरण्यामध्ये मिळू शकतात त्याशिवाय अरण्याच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्याच्याशी एक आपल्या प्रकारची एक नवी नवे नाते एक प्रकारची जवळीक निर्माण होते असे इथं लेखकाला सांगी सांगायचं आहे आणि अशा या अरण्य लिपीच्या शोधातून किंवा प्राण्यांची माहिती मिळवण्याच्या शोधातून आपल्याला काय होतं की एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आपल्याला मिळून जातो असे इथं लेखक सुरेशचंद्र वारघडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे आपला हा धडा किंवा हे प्रकरण शिकवून संपलेलं आहे त्यामधील जो स्वाध्याय आहे बघा प्रश्न पहिला दुसरा तिसरा हे तुम्ही तिन्ही पूर्ण करायचे आहेत खालचे जे उपक्रम आहेत त्यामध्ये बघा आहे। आ जे आहे दुसऱ्या प्रश्नातलं आ भेंडी व कांदा यांचे काप घ्या ते रंगात बुडवा त्यांचे कागदावर ठसे घ्या आणि त्यापासून काय करायचं चित्र बनवायचं आहे ह्या हा, हा उपक्रम तुम्ही पूर्ण करायचा आहे त्यानंतर तिसरा चौथा नाही केलं तर चालेल पुढं बघा खेळू या शब्दांशी यामध्ये काय सांगितले बघा की मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो उदाहरणार्थ थस्चा ठशावरून ठशात ठशांचा थस्चा इत्यादी याप्रमाणे पैसा म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा यात तुम्हाला माहीत आहे तर ठसावरून काय केले त्यांनी बघा ठशावरून ठशात ठशांचा तसं आता पैसा याच्यावरून काय होणार आहे पैशाचे पैशांना असं जे आहे रूप आहे ते तुम्ही लिहायची आहेत या पाठात पालापाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोड शब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोड शब्द तुम्ही लिहायचे आहेत मजा या शब्दाचा या शब्दाला शिर शब्द लावून मजे शिर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधा त्यांचा संग्रह करावा सांगितले हे तुम्ही तिनेही लिहायचं आहे त्यानंतर बघा वाचावून सांगितले सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू तु नव्हतास तर मला करमत नव्हतं बघा सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली बघा काय सांगितले की वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरले आहेत ते त्या शब्दांसमोर लिहाम सांगितले त्यासाठी तुम्हाला इथं अ आ ई ई आणि उ उ ए आई हे असे जे दिलेले आहे ते तुम्ही काय करायचं आता त्याचा हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे किंवा तो हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे हे तुम्ही लक्षात घेऊन हा जो छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे तो तुम्ही वाचून त्यावरून ते लक्षात आणून ते वहीमध्ये लिहायचं आहे खाली बघा खाली काही वाक्य दिले आहेत त्यातील नामे ओळखून त्यांसाठी योग्य ती सर्वनामे वापराम सांगितले आहे रिकाम्या जागी काय करायचं तुम्ही सर्वनाम नाम तिथं घालून ते वाक्य परत लिहायचं आहे खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा हा देखील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे त्या त्याशिवाय बघा या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा हा प्रश्न देखील तुम्हाला पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण पाठ आपला संपलेला आहे हा स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे